एक डाव भेटलेले आहे, संघाचं खातं खोललेलं आहे आणि स्वतःच सुद्धा खातं खोललेलं आहे. बघूया. पुढचा चेंडू दुतेशांचा, मारा करतील तन्मय. मालेला फटका एकच्या दिशेने, मला वाटतं तिकडे चांगलं क्षेत्रक्षण आणि मला वाटतं, परंतु एक डाव पूर्ण, एक डावाने तन्मय आणि आपला स्वतःचंही खातं खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती दोन धावा, बिनबाद दोन धावा. बघूया पुढचा चेंडू दुतेशांचा आणि मला वाटतं लेग स्टंपच्या खूपच भार, अंपायर अमित यांचा वाईटचा इशारा, आऊंतर धाव संकेत भर, संघाची धाव संकेत झाली ती तीन धावा. पुढचा चेंडू दुतेशांचा, मारेला फटका लेकिन अंचू हे काय चुकी करणार आहे आणि निर्धाव चेंडू. चांगला फटका लेगच्या दिशेने, मारेला फटका, रनाचा चान्स आणि मला वाटतं एक चोरटी धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. हळूहळू एक एक धावांनी सुरुवात करत आहे ते एकवीरा संघ. बघूया पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू दुतेशांच्या, तन्मयानं बीट केलेला आहे. बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू दुतेशांचा तन्मयांना. हलवार पद्धतीने एक डाव चोरून घेतलेले आहे आणि एक षटक पूर्ण, एक षटकामध्ये संघाची धाव संख्या झाली ती पाच धावा, बिनबाद पाच धावा. बघूया अंचू लेगच्या दिशेने मारला फटका आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. तेजस चांगलं असं क्षेत्ररक्षण तेजस यांच्याकडून, चांगला फटका होता तन्मय यांचा, परंतु तेजस यांनी तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. बघूया ध्रुव अंचू यांना फुटा चेंडू मारलेला फटका आणि मला वाटतं चांगला असा फटका, चार धावा. थँक्यू डीजे. मला वाटतं हा पहिला चौकार ध्रुव यांच्या फळीतून. अंचू यांना बघूया पुढचा चेंडू अंचू यांचा, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि अंपायर अमित यांचा व्हाईटचा इशारा, धाव संख्या झाली ती 11 आणि मला वाटतं ध्रुव हे बाद झालेले आहेत आणि भार्गव तरे आणि कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू डीजे. पहिला झटका बसलेला आहे तो एकवीरा संघाला ध्रुवच्या स्वरूपात आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आले होते रूपेश आणि पुढचे समालोचन करतील माझे मित्र भार्गव तरे. धन्यवाद प्रशांत देव. खरोखरच पहिला सेमी फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय
आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ म्हणजे विशाल तरे कव्वाले सिक्सर्स। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चांगला सामना रंगतोय। दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राइक वर येते रुपेश फुलटस, असा चेंडू चांगला फटका आणि निकेशाचे चांगले शिशतरक्षण म्हणता येईल। खरोखरच सूर्यरेख शिशतरक्षण केलेले आहे लेगच्या दिशेने निकेश, आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12 धाव। बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय आपण, आणि सूर्यरेख शिशतरक्षण केली निकेश यांनी आणि संघाला 3 धावा वाचवलेले आहेत। आता स्ट्राइक वर आहे ते म्हणजे मिस्टर तन्मय देव, वैयक्तिक 3 धावेर खेळत आहेत। सुरेख शॉट ऑफच्या दिशेने आणि खरोखरच सुरेख शतरक्षण आणि सुरेख फेकी। मिस्टर निर्भय मेर गदर या नावाने मशहूर, मी मगाशीच म्हटलं होतं की गदर नाव हा का पडला, तर गुदाम पाड्यावरती ज्या वेळेला जुन्या काळामध्ये पिक्चर आणत होते पडद्यावरती, त्यावेळेला निर्भय मेर हा जन्माला आला होता, त्यामुळे गदर नाव हा फेमस झाला होता। बघूया पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु फळे आणि चेंडू मध्ये काही संपर्क झालेला आहे। निर्धाव चेंडू, 2 षटक पूर्ण, 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा, 1 फलंदाज बाद। देऊया डीजे ला संधी वाजव। धन्यवाद डीजे, वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा। वैयक्तिक दुसरा संघाकडनं तिसरं षटक घेऊन येते मिस्टर दुतेश, आणि खराब चेंडूवरती प्रहार केलेला आहे मिस्टर तन्मय यांनी। नो चेंडू, पंचांचा इशारा तेजस मिस्टर पंच, बॉलर मिस्टर दुतेश खराब चेंडू घोषित केला पंचांनी आणि खराब चेंडूवरती 4 धावा। मिस्टर तन्मय देव बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरणारे, खूप सुरेख फलंदाजी करत आहे। मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनलचा सामना चालू आहे आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा। खरोखरच तन्मय देव यांचं फॉर्म इनफॉर्म इन बल्लेबाज, आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख शतरक्षण मिस्टर अंशू मेर यांच्या माध्यमातून होतोय। आणि निर्धाव चेंडू दुतेश कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी, पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता परंतु पंचांनी वाईट घोषित केलेला आहे। अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 धावा। खरोखरच मिस्टर यश फाउंडेशन पालघर मुरबे यांचे, मिस्टर जयेश गावड आमचे परम मित्र, यांनी सर्व ग्राउंडवर असलेल्या प्रेक्षकांसाठी थंड्याची सोय केली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा मैदानामध्ये, आणि टॅप मारण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू आलेला आहे। यूट्यूब लाईव्ह साठी जे आमचे परम मित्र आलेले आहेत, खरोखरच त्यांचं सुद्धा स्वागत, त्यांनी खरोखर सुंदर असे चित्र टिपलेले आहेत या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्भय खरोखरच छोटा पॅकेट बडा धमाका, सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी या 1 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 21 धावा। निर्भय यांचे पप्पा सुद्धा आज मॅच बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि चांगला असा फटका, मी म्हटलं होतं तन्मय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत चांगली अशी फलंदाजी करणार आहे, कारण की बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेला आहे। अजूनही या षटकातील मला वाटते 2 चेंडू बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 धावा। 1 फलंदाज बाद ध्रुव यांच्या माध्यमातून कर्णधार बाद झालेला आहे, कारण की कर्णधार बाद झाला तरी काय होतंय। तन्मय सांगतोय की मी या संघामध्ये का निवडलंय मला, कारण की मला फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करायची आहे, त्यासाठीच मला या संघामध्ये निवडलंय। बघूया पुन्हा एकदा, आणि सुरेख चेंडू दुतेशांच्या माध्यमातून पाहतोय आणि निर्भय मेड 1 धाव पूर्ण। या 1 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 धावा। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे। मैदानाच्या आतमध्ये 3 षटक चालू आहे, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 3 षटक टाकत आहेत। बघूया शेवटचा चेंडू
आणि मारण्याचा प्रयत्न होता त्याच पद्धतीने बुपिन अम्मा या नावाने मशहूर सुरेख विकेट किपिंग म्हणता येईल आणि निर्धाव चेंडू तीन षटक पूर्ण तीन षटकामध्ये संघाची धाव संख्या झाली ती 26 धावा एक फलंदाज बाद. तर एकविरा स्पोर्ट्सचे मालक आमचे परम मित्र सुयोग तरे बन्सी या नावाने मशहूर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि तसेच माझे परम मित्र MH48 कलाकार मिस्टर देवेंद्र देव यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. खरोखरच देवेंद्र देव यांचं स्वागत आहे कारण त्यांनी मुरबे गावासाठी मुरबे गावाचे कलाकार म्हणून निवडावे त्यासाठी MH48 हा कलाकारचा युट्यूब चॅनल निवडलेला आहे. तर त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप लाईक्स आणि सबस्क्राईब झाले पाहिजे म्हणून पुन्हा एकदा चौथा षटकातील पहिला चेंडू आणि फुलटा चेंडू होता कप्तान अंचुमेर यांचा. सुरेख फटका मिस्टर तन्मय देव यांच्या माध्यमातून पाहतोय आपण कार्पेट पद्धतीच्या सहाय्याने मारलेला चार धावा. देऊया डीजेला संधी वाजव डीजे. धन्यवाद डीजे. जवळजवळ तीन दिवस झाले MPL चे सामने पाहतोय आणि पंचांची भूमिका पार पाडत असताना अमित मिस्टर बिटू या नावाने मशहूर अमित तर्रे खरोखरच एक गाव एक संघामध्ये आपण पाहतोय बिट्टू हा अंपायरगिरी खूप चांगली पद्धतीने करतो आणि फुलटा चेंडू होता परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल निखिल यांच्या माध्यमातून चार धावा वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तसेच आपल्या गावचे एकविरा स्पोर्ट्सचे मालक सुयोग बनसे आणि पवन तरे यांनी सुंदर पद्धतीने आपल्याला टी शर्ट छापून दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा टॅपचा फटका काय फटका सजवलेला आहे तन्मय यांनी लेगच्या दिशेने. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव 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 वाजव डीजे. धन्यवाद डीजे. महागडा षटक म्हणता येईल कारण की या षटकामध्ये तीन चौकार ठोकलेले आहेत तन्मय यांनी. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि सुरेख चेंडू अंशू यांचा आणि त्याच पद्धतीने सुरेख फेकी परंतु मला वाटतं फिल्डर बॅट्समनच्या अंगाला लागलेले आहे परंतु एक धाव फक्त मिळेल आणि या एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 39-1 विकेट लॉस ऑफ. खरोखरच सुरेख फलंदाजी करत आहेत मिस्टर तन्मय पक्या या नावाने मशहूर असणारे तुफानवाडा या संघातून खेळत असताना पण आज त्यांना आई एकविरा ध्रुव या संघातून खेळायचं आहे. MPL चा सामना चालू आहे आणि वैयक्तिक 26 धावेवर खेळत आहे. काय फलंदाजी करतोय मिस्टर तन्मय देव. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघाकडनं चौथं आणि सुरेख चेंडू पाचवं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निर्भय मीर आणि चांगला असा हळूवारपणे पुश केला कारण की तन्मय यांना माहिती आहे की मी चांगली फलंदाजी करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच पद्धतीने त्याने हळूवारपणे पुश केला आणि या एक धावसंख्येची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 40 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाचवं षटक चालू आहे आणि पाचव्या षटकातील तिसरा चेंडू मिस्टर निर्भय वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं पाचवा षटक घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा बघूया मारण्याचा प्रयत्न होता तिकडे निखिल आणि चांगला क्षेत्ररक्षण होता परंतु एक धाव काही वाचू शकले नाहीये. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 41 धावा. अजूनही या षटकातील तीन चेंडू बाकी. पुन्हा एकदा बघूया आणि मिस्टर अमित तरे बिट्टू या नावाने मशहूर व्हाईटचा चेंडू अवंतर धावेमध्ये भर झाले आहे. एक धावने संघाची धाव 42 धावा आणि काय चेंडू टाकला गेला निर्भय यांच्या माध्यमातून फसवा चेंडू टाकला गेला.
तन्मय यांना समजलं की हॉस्पिन टाकला होता, परंतु हा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता आणि या एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 43 धावा. अजूनही या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत. खरोखर सुंदर कमबॅक केलेला आहे निर्भय यांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आणि उंचावरून मारला फटका, गडी बाद होतोय रुपेश यांच्या माध्यमातून. जाऊया डीजे कडे, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. त्याच पद्धतीने आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी प्रतीक. खरोखरच आपण युट्यूब या माध्यमातून, ओम साई स्पोर्ट्स या माध्यमातून लाईव्ह युट्यूब या थेट प्रक्षेपण पाहतोय. कॅमेरामॅन आमचे परम मित्र मिस्टर हर्षद आणि साहिल खूप सुरेख पद्धतीने चित्र टिपत आहेत. आणि त्याच पद्धतीने आमचे परम मित्र जी मयूर यांनी सुद्धा सुरेख पद्धतीने कामगिरी केलेली आहे या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून. ओमसाई स्पोर्ट्स आणि पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू म्हणता येईल. षटक पूर्ण झालेला आहे, 5 षटक पूर्ण. 5 षटकामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 43 धावा, 2 फलंदाज बाद. देऊया डीजे ला संधी, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच सुरेख सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आई एकवीरा वर्सेस किंग फिशर रॉकर्स, ध्रुव वर्सेस अंशु. शेवटचा षटक घेऊन येत आहेत मिस्टर निखिल. ड्रीम इलेव्हनचे मानकरी ज्यांनी 56,000 रुपये जिंकले होते. बघूया आता मैदानाच्या आतमध्ये काय करत आहेत. सुरेख फटका सजवलाय तिकडे, त्या ठिकाणी निकेश मात्र सज्ज आहे. आणि क्षेत्ररक्षक बघूया पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण आणि खराब फेकी. निखिल यांनी चांगला असा क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु खराब फेकी केली, त्यामुळे एक धाव मिळालेला आहे या संघाला, आई एकविरा या संघाला. जर तन्मय देव यांनी जर 40 रन बनवले तर जयेश गावड यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. जर तन्मय देव यांनी जर 40 धावा बनवल्या तर जयेश गावड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. खरोखरच यश फाउंडेशन पालघर मुरबे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण संघर्ष मुरबे एमपीएल 2024. आणि खराब चेंडू, पंच तेजस तरी यांचा नोचा इशारा. अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे. बघा प्रेशर कसं होते गोलंदाजावरती, तर गोलंदाज निखिल पाडील प्रेशर झालेला आहे आणि 9 चेंडू फेकलेला आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 45 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी संकेत मेहर चांगले क्षेत्ररक्षण करत असताना गडी बाद होतोय प्रतीक यांच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात. देऊया डीजे ला संधी, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर यश फाउंडेशन पालघर मुरबे नवीन बॅट्समन येतोय आदित्य. 35 धावा जर तन्मयने बनवलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे जयेश गावड यांच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्नामध्ये. बघा बक्षिसाचा वर्षाव होत असताना एक उत्सुकता मनामध्ये भासली आणि गडी बाद झालेला आहे तन्मय यांच्या माध्यमातून. चौथा गडी बाद होत आहे आई एकविरा संघाचा 45 धावेंवरती. देऊया डीजे ला संधी, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर जन्मेश तरे हे नाईट शिफ्टला गेलेले आहेत, कारण की त्यांची उणीव भासत असेल त्यांना, कारण की एक सुंदर एक फलंदाज त्यांचा जर नाईट शिफ्टला गेलेला आहे.
आणि संघाची धावसंख्या 45 वर असताना लियाकत कादरी यांनी जर दोन चेंडू मध्ये दोन चौका ठोकल्या तर 500 रुपयाचा पारितोषिक विशाल तरे यांच्याकडनं आलेला आहे. बघा पैशाचा पाऊस इथं येत आहे पुन्हा एकदा. आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये म्हटलं होतं की पैशाचा पाऊस पडला परंतु कादरी लियाकत कादरी हे बाद झालेले आहेत. चौकार मारण्याच्या नादामध्ये बाद झालेले आहेत आणि पाचवा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परसलेला आहे आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते ऋतिक. तर सहावं षटक खरोखरच सुरेख पद्धतीने हलवलेलं आहे. निखिल यांच्या माध्यमातून पाहतो लगातार तीन फलंदाज बाद केलेले आहेत त्यांनी आणि सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या 45 वर स्थिर असताना स्ट्रायकर आहेत ते ऋतिक आणि मारण्याचा प्रयत्न सुरेख फटकावता त्या ठिकाणी मिस्टर अंशू कर्णधार स्वतः एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान दिलेलं आहे मिस्टर फिशरमॅन्स रॉकर्स अंशू या संघाला. 6 षटकामध्ये 47 धावांचं आव्हान. तर माझे साथी कॉमेंटेटर चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे तर पुढचे समालोचन करतील मिस्टर चेतन पाटील. धन्यवाद भार्गव तरे. आणि खरोखरच हा शेवटच्या दिवसातील फायनल डेचा हा अंतिम सामना सेमीफायनलचा सामना पाहायला नक्कीच मजा येईल. जवळजवळ 47 धावांचा लक्ष म्हणजे मापक लक्ष म्हणता येईल कारण की 50 अबो जर स्कोर असला तर 6 षटकारामागे खूपच असा रोमांचकदायक सामना पाहायला मिळेल. आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला चंद्राचं जे प्रतिबिंब टिपले गेलेलं आहे खरोखरच एक ही एक कला आहे. ही कला अवगत प्रत्येकाला नसते प्रत्येकाच्या दिमागात नसते पण ती कला टिपण्याचं काम जे केलेलं आहे हर्षद घरत ह्यांच्या माध्यमातून. जयेश गावड कुमार जयेश गावड कुठे असतील त्यांनी कृपया इथे उपस्थिती दाखवायची आहे. हर्षद घरत म्हणजे आपल्या मुरबे गावाचे जावई. सत्तेचाळीस धावांचा एक मापक लक्ष अंशू म्हणजे
फिशरमॅन रॉकर्स संघ आणि पहिले षटक हाता येतोय तो म्हणजे लियाकत कादरी. आणि खरोखरच एक रोमांचकदायक सामना सेमीफायनलचा ठरेल का ह्या दिवसातील हा शेवटील दुसरा सामना असेल. आणि सुरेख गोलंदाजी, कुठलाही चान्स नाही, चेंडू आणि फळीचा काहीच संबंध नाही, निर्धाव चेंडू, चांगला असा चेंडू, ह्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना लियाकत कादरी. लियाकत कादरीच्या हातात जी अशी कला आहे, कला नसेल तर पण आपली एक कॉन्फिडन्स लेवल खूप मोठा आहे त्यांच्या मनात, आणि त्या पद्धतीची गोलंदाजी ते हाताळताना. दरम्यान अंचू यांनी सूझबूझ का गेम, यानि की दिलो दिमाग से खेलते हुए एक धाव निश्चित करून आपल्या संघाला स्वतःचा आणि संघाचं खातं खोललेलं आहे. तिसरा चेंडू आणि नो पद्धती या चेंडू, आणि त्यावर असं सुरेख शॉट, चार धावा बांबूचा आसरा नक्कीच त्या चेंडूला लागला आणि चार धावा घोषित करतील ते म्हणजे पंच बिट्टू अमित. तिसरा चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूवर बरोबर असा एक आक्रमक शॉट पाहायला मिळतोय तो म्हणजे निर्भयांच्या फळीतून. खरोखरच निर्भयांची खेळी पाहायला गेली तर जवळजवळ आसपास तन्मय आणि निर्भय, तन्मय म्हणजे पक्या आणि निर्भय म्हणजे गदर, हे दोन्ही असे युवा खेळाडू आज आपल्या मुरबे गावाला ओव्हरआर्मच्या पद्धतीने सांगा किंवा अंडरआर्मच्या पद्धतीने सांगा, सुरेख अशी फलंदाजी हाताळताना दोन्हीही असे एक युवा खेळाडू पाहायला मिळते ते म्हणजे मुरबे गावामध्ये. आणि मारण्याचा प्रयत्न असताना साई ट्रॅव्हलर्स एक असा सुंदरसा खेळाडू आणि त्या पद्धतीची सत्रक्षणी हाताळताना सनी ऑफस्टॉमच्या थोडासा बाहेर पंच अमित यांचा वाईटचा इशारा, अवांतर धावे आहेत भर, संघाची धावसंख्या 8 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकात येईल. आणि टॅपीवाऱ्याचा प्रयत्न, इझिली टॅपी गेलेली आहे आणि चौकार, 4 धावा, देऊया संधी डीजेला. डीजे एक सुवर्ण संधी, जर चेतन देव यांच्याकडे जर बाउंड्री मारली आणि त्यांच्या हाताला जरी लागला किंवा बॉडीला जरी लागला तर 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी ठेवलेलं आहे. चेतन देव आणि ही चोटी धाव घेण्यास सफल, ह्या एक धावेने संघाची धावसंख्या वाढत्यासाठी नेती म्हणजे 13 धावा, एक षटक पूर्ण, एक षटकात 13 धावा, एकही गडी बाद नाही. सुरेख सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे अंचू 11 संघ बारगाव तरे. पुढचे समालोचन करतो तर स्पीडअप करायचं हे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 47 धावांचा आव्हान पार करत असताना मिस्टर अंचू कर्णधार सुरेख फलंदाजी करतोय आणि निर्भय त्याच पद्धतीने खरोखरच चांगली 2 चेंडू आणि 5 धावा बनवले आहेत निर्भय यांनी. आणि अंचू मेहर खरोखर सुंदर असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत लियाकत कादरी यांनी, महागड षटक म्हणता येईल पहिल्या षटकातील 13 धावा. 47 धावांचा आव्हान असताना बघूया दुसरं षटक येऊन ते मिस्टर ध्रुव वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत ते ध्रुव. बघूया स्ट्राईक वर आहे ते अंचू, खरोखर चांगला अनुभवी फलंदाज आणि फलंदाज आहे अंचू मेहर.
बघूया अष्टपैलू खेळाडू ज्याला म्हटलं जातं मिस्टर अंशू, बघूया मैदानाच्या आतमध्ये काय करतोय. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता परंतु आणि रुपेश बघा मूर्ती लहान पण कीर्ती महान, खेलो दिमाग से ज्यांना म्हटलं जातं, ज्या वेळा तुम्ही बुद्धीचा वापर करत असतात त्यावेळा नक्कीच आपला सक्सेसफुल होतो. कारण टॅप पद्धतीचा चेंडू होता परंतु रुपेश यांनी तो चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू बघूया. पुन्हा एकदा सुरेख फटका, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु अंशू मेर यांनी टॅप मारण्याचा प्रयत्न होता परंतु टॅपचा फटका गेलेला नाही, परंतु तरी सुद्धा चार धावा भेटलेल्या आहेत अंशू यांना. बघा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात सुरेख फटका खेचला गेला अंशू मेहर यांनी आणि या चार धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 17 धावा. वैयक्तिक 10 धावेवर खेळत आहेत मिस्टर अंशू, 7 चेंडू आणि 10 धावेवर खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू बघूया. पुन्हा एकदा अंशू मेहर आणि हळूवारपणे पद्धतीने पॉईंटच्या दिशेने पुश केलेला, त्याच पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. निहाल खरोखरच सुरेख एक क्षेत्ररक्षण आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या पायाला काच लागली होती, रक्त निघत होतं पायामधून, तरी सुद्धा त्यांनी क्षेत्ररक्षण सोडलेलं नाहीये, त्याच पद्धतीने पाहतोय. बघूया स्ट्रायकर ते निर्भय आणि सुरेख फटका. बघा पुन्हा एकदा निहाल, छोटा पॅकेट बडा धमाका, खरोखरच एक अमर्जिंग प्लेअर म्हटलं जातं ज्याला की मला या संघामध्ये का निवड केली आहे, भले मला फलंदाजी नाही भेटली, भले मला गोलंदाजी नाही भेटली, पण मी क्षेत्ररक्षणामध्ये माझ्या संघाला जयी प्राप्त करून देण्याचा काम करू शकतो, तेच त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुन्हा एकदा 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा सुरेख फटका मिस्टर अंशू यांच्या फळीतून निघालेला. देऊया डीजेला संधी, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. खरोखर सुंदर फलंदाजी करत आहेत मिस्टर अंशू. 15 धावेवर खेळत संघाची धावसंख्या 23 वर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढी चांगली फेकणी, मला वाटते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत मिस्टर अंशू. कर्णधार बाद झालेले आहेत, मोठा झटका जाळ्यामध्ये फसलेला आहे. मिस्टर अंशू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फिशरमॅन रॉकर्स या संघाला मोठा झटका भेटलेला आहे. कर्णधार मिस्टर अंशू बाद होत असताना पवेलियन मध्ये बघतोय आपण एक हादरा फसरलेला आहे. अंशू यांच्या स्वरूपामध्ये एक मोठा फलंदाज बाद होतोय. 15 धावा आपल्या संघाला बढवून दिले आणि एक फलंदाज बाद होतोय. खरोखरच सुंदर अशी फेकी मिस्टर प्रतीक यांच्या माध्यमातून आपण पाहिली. षटक पूर्ण झालेलं आहे, 2 षटकामध्ये 23 धावा आणि एक फलंदाज बाद मिस्टर अंशू यांच्या माध्यमातून पाहतोय. खरोखरच प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक करावं वाटतंय, कारण की जवळजवळ मला वाटतंय आता 1:10 झालेले आहेत, तरी सुद्धा प्रेक्षकांनी आपली हजेरी लावलेली आहेत. मिस्टर अबू खरोखरच तुमचा सुद्धा आभार आहे, खेळाडू कक्षामध्ये एक आपला अनुभव प्रदान करत असताना अंशू यांच्या टीम संघासाठी. पुन्हा एकदा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये, कपिल कॅन्डी या नावाने मशहूर, त्याचप्रमाणे मिस्टर रुपेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 3रा षटक घेऊन आहेत. संघाची धावसंख्या 23, अजूनही बनवायचे आहेत 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना सेमी फायनलचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बघूया मिस्टर निर्भय, छोटा पॅकेट बडा धमाका यांच्या माध्यमातून पाहतोय आपल्याला. आणि खराब चेंडू, पहिला चेंडू पंचांनी नो घोषित केलेला आहे, परंतु आणि नो नाहीये. आणि त्याच पद्धतीने निर्भय मेहर खरोखरच संघर्ष या संघामधून खेळत असताना आपण नेहमी पाहतोय. असोसिएशनच्या मॅच असतात तेव्हा काय फटका सजवला, टॅप पद्धतीचा फटका होता आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलेलं आहे, फुलट ससा चेंडू आणि खरा फेकी, चांगला क्षेत्ररक्षण केला होता परंतु तन्मय यांनी खरा फेकी केली आहे आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 28 धावा. बघा काय सुरुवात केलेली आहे,
फिशरमॅन रॉकर्स अंचू या संघाकडनं खरोखर सुरेख सुरुवात झालेली आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त कसं मिळवून द्यावं त्यासाठी बघा संघ मालक वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा नुव चेंडू आणि वन टॅपचा फटका, चार धावा, खराब चेंडू फेकला गेला रुपेश यांच्या माध्यमातून आणि याच्या 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33 धावा. विजयासाठी फक्त बनवायचे आहेत ते म्हणजे 14 धावा. 22 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो आणि बघा काय कमालीचा फलंदाज करतोय मिस्टर कपिल यांच्या माध्यमातून पाहते. पण ज्या वेळेला चौकार ठोकला गेला त्यानंतर खरोखरच एक सिंगल रन्स काढली गेली त्यांच्या माध्यमातून आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत, 21 चेंडू आणि 13 धावांची गरज. फुल तसा चेंडू होता परंतु मिस्टर निर्भय हे इझिली घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी निर्धाव चेंडू फेकलेला आहे. फुल टच चेंडू होता बघूया. आणि खरोखरच सुंदर सुरेख चेंडू होता, त्याला सन्मान दिलेला आहे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 35 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राइकर ते कपिल कॅन्डी या नावाने मशहूर आणि टॅपचा फटका सजवलाय. खरोखरच सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल मिस्टर ऋतिक यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, 3 षटक पूर्ण, 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा, 1 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. तोपर्यंत देऊया डीजे ला संधी, वाजव डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना चेंडू जास्त आणि धावा कमी तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. कुठे काय घडू शकते त्यावर मैदानातच पाहू शकतील आणि त्या पद्धतीची गोलंदाजी स्वीकारताना पुन्हा एकदा लियाकत कादरी वैयक्तिक दुसरे संघाकडनं चौथे षटक घेऊन येतात ते म्हणजे लियाकत. 12 चेंडू 18 धावा आणि अजूनही सुद्धा निर्भय आपल्या फलंदाजी सज्ज. जर का फायनलमध्ये पदार्पण करायचं असेल तर ह्या सामन्याला नक्कीच झुंज द्यावा लागेल दोन्ही संघांना. आणि सुरेखाचा प्रयत्न निहाल आणि नक्कीच दाद देण्यात येईल कारण की 2 दिवस झाले निहाल यांची सतरक्षण पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान ह्या पद्धतीची सतरक्षण त्यांच्या कडनं घडली जाते आणि जवळजवळ ते आज डिक्लेअर झोनमध्ये होते. त्यांना बाउंड्री लाईनपर्यंत आणण्याचा कप्तानांनी त्यांच्याकडनं कॉन्फिडंट दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असा एक असा चांगला सतरक्षक तो म्हणजे निहाल. दरम्यान जाऊया मैदानामध्ये दुसरे षटक मार्गस्थावर आणि 2 चेंडू आणि फक्त आणि फक्त 1 धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 37. समीकरण थोडस पुढे पुढे नेताना कुठलीही प्रेशराईज न होता कुठलाही रिस्क न घेता व्यवस्थितरित्या 18 चेंडू 12 धावांची गरज असताना एक एक मध्ये कन्वर्ट करून आपल्या संघाला पुढे पुढे ढकलत असताना अंचू 11 संघ पुन्हा एकदा लियाकत कादरी ऑफ ब्रेक करत असताना चोटी धाव घेण्यास सफल. सूझबूझ की खेली इधर देखने को मिल रही है दोन्ही खेळाडूकडनं. लियाकत कुठेतरी तुम्हाला अलग गोलंदाजी स्वीकारावी लागेल आणि कुठेतरी खेळाडूला फसवावं लागेल ह्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असेल नक्कीच ध्रुव यांना लियाकत कडनं. बघूया पुन्हा एकदा बघूया मैदानामध्ये 4th चेंडू कपिल यांना आणि टॅबे मारण्याचा प्रयत्न तिथे पक्या तैनात परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. सुरेख सतरक्षण होता परंतु चोटी धाव घेण्यास सफल.
ह्या एक धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढत्या रडीने ती म्हणजे 39 लॉस ऑफ वन विकेट. पाचवा चेंडू आणि टॅबी मारण्याचा प्रयत्न सुरेख सत्रक्षण म्हणता येईल. चांगला सत्रक्षण ऋषी यांच्याकडनं पाहायला मिळतोय. जवळजवळ ऍक्टिव्ह प्लेअर सांगितलं तर ऋषी यांच्याकडे मी नक्कीच दर्शवेल, कारण की एस टी रक्षकामध्ये पण ते सुद्धा एक चांगले असे पंचक्रोशीमध्ये नावाजलेले असे एस टी रक्षक म्हणून नावाजले मानले जातात. आणि ते बघूया धावचित होतात की नाही आणि सुरेख सत्रक्षण त्यावर धावचित बाद कपिल देव देऊया डीजेला संधी. डीजे थँक्यू डीजे. अशी गाणी लागली तर सागर शिंदेचं मला नक्कीच आठवण येईल, कारण की सागर शिंदे एक असा कलाकार आहे तो पंढरी फडके त्यानंतर त्याचा दुसरा नंबर सागर शिंदे यांचं आणि कुठे असतील त्यांनी इथे हजेरी लावायची आहे सागर शिंदे. कृपया टीम मीटिंग कमी करायचं आहे तुम्हाला. फक्त देतील सहा षटकामागे तीस मिनिट आणि त्या 30 मिनिटांमध्ये 6 षटक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि जर का तुम्ही 30 मिनिटाच्या अभावी गेले तर तुम्हाला एक पेनल्टी लागली जाईल. नियम रूल्स हा सर्वांना लागू राहतो, त्या पद्धतीची एक ही रोमांचकदायक टूर्नामेंट पाहायला मिळते ती म्हणजे मुरबे गावामध्ये यश फाउंडेशन पालघर मुरबे मुरबे प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले संकेत. आणि मारण्याच्या भानात पुन्हा एकदा एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्यात जातोय तो म्हणजे संकेत डीजे. जयेश गावड कुठे असतील त्यांनी कृपया इथे हजेरी लावायची. थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना आता थोडस समीकरण चेंज होतोय ते म्हणजे अकरा चेंडू सात धावा. कुठेतरी पक्यांना चमत्कार घडवावा लागेल, पक्यांना कुठेतरी एक चमत्कार घडवावा लागेल जर आपल्या सामन्याला फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर. नक्कीच बघूया त्यांची जागा भरून करण्यासाठी आले ते स्वीकार. हे सुद्धा एक चांगले असे फलंदाज आहेत आणि तेवढी चांगली फिल्डिंग टॅपी मारण्याचा प्रयत्न. जर का सामना विजयी करायचा असेल तर चौकाराच्या मदतीने नव्हे तर समीकरण म्हणतोय की एक धावेने सुद्धा आपला संघ विजयी ठरू शकतो, परंतु त्या पद्धतीची खेळी आणि कुठलाही चान्स न देता तन्मय ही गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी स्वीकार. आणि नॉस्ट ऐकला आहेत ते म्हणजे निर्भय. 4 चेंडू ह्या षटकातील अजूनही शेष. 10 चेंडू 7 धावा आणि एक सुजबुजकी की खेळी जो समजदारीचा खेळ खेळायला प्रवृत्त केलं आपल्या मनाला त्या पद्धतीची खेळी केली ती म्हणजे स्वीकारांनी आणि एक धावेने स्ट्राईक रोटेट करून आपल्या संघाला पुन्हा एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न. आता समीकरण असं सांगतं की 9 चेंडू आणि 6 धावा बघूया. अजूनही पके यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल तन्मय यांना आपल्या गोलंदाजीतून, कारण की दोन्ही असे आरमार फलंदाज आपल्या समोर सज्ज. टॅपी मारण्याचा प्रयत्न एक धाव सहजरित्या तिकडे खूप मोठा प्रयत्न करत असताना हार्दिक आपल्या संघाकडनं खरोखरच एक
झुंज देण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेने पुन्हा एकदा समाधान. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा वाढतीने ती म्हणजे 42 धाव, 42 लॉस ऑफ 3 विकेट. 8 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा तन्मय स्वीकारांना टॅपी मारण्याचा प्रयत्न. इझिली टॅपी घेतली होती, परंतु तिथे मला वाटतं एक रन आरामात पूर्ण झाला असता, परंतु कुठेतरी कोऑर्डिनेशन बिघडतोय, एकमेकांशी संवाद बिघडतोय आणि त्या संवादामुळे एक धाव तुम्ही घेऊ शकले नाही आणि निर्धाव चेंडू चांगला असा चेंडू. 7 चेंडू आणि 5 धावा. बघूया फुलटॉस मध्ये चेंडू, तेवढी चांगली फिल्डिंग तन्मयांची. निर्धाव टाकण्यास सफल आणि सुरेख गोलंदाजी तन्मयांच्याकडनं पाहायला मिळते. जवळजवळ 2 धावा आणि 1 बाद जेव्हा संघाला खरीच गरज होती त्या पद्धतीची गोलंदाजी केलेली ती म्हणजे तन्मयानी. आणि आता शेवटचं समीकरण राहिले म्हणजे 6 चेंडू 5 धावा. डीजे करायची थोडी मैदानामध्ये पंचांना पण विनंती असेल की टीम मीटिंग कमी करायची आहे, कारण 6 षटक आपल्याला 30 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये फेकायचं आहे, तर थोडी घाई करायची आहे. खरोखरच सुरेख गोलंदाजी पाहिली. आपण 5वा षटक टाकलं, तन्मय देव यांनी फक्त 2 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला त्यांनी. खरोखरच आता समीकरण झालेलं आहे ते म्हणजे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना मिस्टर देवेन देव यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय, व्यासपीठावर यायचंय. आमच्या बॉलर्स नेम मिस्टर रुपेश. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईकर आहेत ते निर्भय मेहर, गदर या नामाने मशहूर. बघूया अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आणि खरोखरच हळुवारपणे पुश केला, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु तन्मय त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या एक धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 43 धावा. अजूनही 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. मिस्टर चेतन तरे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. चेतन देव गायक आमच्या मुरब्या गावाचे एक चेतन तरे. चेतन किर्लोस्कर या माध्यमातून आपण पाहतोय. चेतन तरी यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये इकडे समालोचन कक्षात यायचंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्वीकार. काय चेंडू फेकला गेला आणि मला वाटते पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण की पंचांना सुद्धा समजलेला नाही, कारण की सुरेख असा चेंडू होता. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. धन्यवाद डीजे. खरोखरच पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे आणि खरोखरच वाईट चेंडू बाहेरचा चेंडू होता. हॉपच्या दिशेने खूपच बाहेरचा चेंडू होता, पंचांनी रिव्ह्यू घेतला होता आणि तो खरोखरच वाईट चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर आता समीकरण बदललेलं आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. सुरेख त्या ठिकाणी विकेट किपिंग पाहायला मिळली. लियाकत कादरी यांच्या माध्यमातून स्वीकार यांना बाद करण्यात आलं, परंतु चेंडू हा हॉस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि वाईट चेंडू. समीकरण बदललेलं आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. खरोखरच आपल्याकडे रन्स कमी आहेत, त्यामुळे अवंतर धावा खर्च करणे हे खूप महागड ठरेल आपल्याला, कारण की जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने चेंडू हात लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी रेडी ते निकेश नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. निकेश पाच चेंडू आणि तीन धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु हळुवारपणे पुश केला त्यांनी. खरोखरच त्यांना माहिती आहे कारण एक धावेने आपण संघाला विजयी प्राप्त करून देतो. एकेरी दुहेरी धाव आपल्याला बनवायचे आहेत त्याच पद्धतीने. आता बघूया समीकरण होते चार चेंडू आणि दोन धावांची गरज. बघा दोन्ही संघामध्ये वारंवार कृपया स्पीडअप करायचं आहे, टीम मीटिंग कमी करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण एका षटकामध्ये फक्त एकच टीम मीटिंग झाली पाहिजे हा या टुर्नामेंटचा नियम आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पाहता चार चेंडू आणि दोन धाव. समीकरण बदललेलं आहे, चार चेंडू आणि दोन धावेची गरज. स्ट्राइकर आहे ते मिस्टर निर्भय वैयक्तिक मला. तेरा चेंडू आणि सतरा धावेची खिडी केलेली आहे मिस्टर निर्भय यांनी. बघूया चार चेंडू आणि दोन धावेची गरज असताना आपल्या संघाला विजयी प्राप्त कसं करून द्यायचंय त्याच पद्धतीने पाहतोय मिस्टर रुपेश गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हादळत आहे. चार चेंडू आणि दोन धावेची गरज. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल. बघूया सुरेख चेंडू होता टॅपच्या पद्धतीने मारला फटका त्या ठिकाणी. एकदा पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव घेण्यामध्ये निकेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत कारण निर्भय मेर यांना माहिती आहे की मी एक रन्स आरामात काढू शकतो. त्याच पद्धतीने त्याने निकेश यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलेला आहे आणि निकेश यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे मिस्टर तेजस. आता समीकरण झालेलं आहे एक तीन चेंडू आणि एक धावांची गरज. धन्यवाद डीजे आमचे परम मित्र मिस्टर देवेन देव. खरोखरच MH48 कलाकार हा युट्यूबचा चॅनल नवीन चॅनल चालू केलेला आहे. त्यामध्ये मुरब्या गावातील कलाकारांना वाव कसा मिळावा त्यासाठी जर कोणाला या कला या चॅनलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच देवेन देव यांच्याशी संपर्क साधावा कारण आमची इच्छा आहे की मुरबे गावाचा कलाकार हा मोठा झाला पाहिजे. त्याच पद्धतीने मैदानामध्ये पाहतोय आपण तीन चेंडू एक धावेची गरज असताना निर्भय मेहर तीन चेंडू एक धावा आणि सुरेख फटका विजयी फटका म्हणता येईल. देऊया डीजेला संधी वाजव डीजे.